शिरपूर येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातील बेजबाबदार अधिकाऱ्यांवर व हिसाळे येथील रेशन दुकानदारावर त्वरित कारवाई करण्यात यावी व इतर मागण्यांसाठी सोमवार सकाळपासून शिरपूर येथील तहसील कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. शिरपूर तालुक्यातील अनेक नागरिक विभक्त स्थलांतरित रेशन कार्ड व रेशन कार्डमध्ये नावे समाविष्ट करण्यासाठी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात दाखल केलेले अर्ज लवकर निकाली काढण्यात येत नसल्याने त्यासाठी पैशांची मागणी केली जाते व पैसे न दिल्यास सदर प्रकरण गहाळ झाल्याचं सांगितलं जात असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी निवेदनातून केला आहे. तसेच हिसाळे येथील रेशन दुकानदार 2 महिन्यांपासून लाभार्थ्यांना रेशन वाटप करीत नसल्याबाबत तहसील कार्यालयात व धुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देऊनही कारवाई केली जात नसल्याने संबंधितांवर कारवाई करावी व एक खिडकी योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी करीत तहसील कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्ते विनोद करणकाळ, RPIचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नरेश गवळे, जितेंद्र व्यंकट पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर. आम्ही उपोषण करते. मी नरेश गवळे, माझ्यासोबत सहकारी विनोद करंकाळ, आमचे जितेंद्र पाटील. या तहसील कार्यालयात शिरपूर येथील जे पुरवठा विभाग आहे तो अत्यंत भ्रष्टाचार असा पुरवठा विभागातील कर्मचारी यांनी आमचे जितेंद्र पाटील आणि विनोद करंकाळ यांचे कार्ड जे आहेत रेशन कार्ड हे 6 महिन्यापासून विभक्त करण्यासाठी दिले असता यांचे कागद 7 चिरीमिरी देऊनसुद्धा गहाळ झालेले आहेत असे हे उत्तरं शिरपूर तहसीलमधील पुरवठाचे जे कर्मचारी आहेत ते देत आहेत. त्या पुरवठा विभागावर कारवाई करण्यासाठी आम्ही इथं आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात करत आहोत. आमची वरिष्ठांना एकच मागणी आहे की या भ्रष्ट पुरवठा विभागावर कारवाई करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा. दादा, काय प्रकार नेमका काय घडला या? मी या ठिकाणी तराळ कजबे येथील जितेंद्र व्यंकट पाटील यांचं 7/1/2022 रोजी प्रकरण जमा केलेले विभक्त प्रकरण आहे. त्याला आज 6 महिने होऊनसुद्धा प्रकरणाला तपास शोध घेत असताना वारंवार प्रकरण गहाळ झाल्याचं विषय त्यांनी मानला आहे. आणि ते थराड कजबे येथे एक प्रकरण होतं विभक्त, इसाडे येथील स्थलांतर प्रकरण होतं. माझे 2 अर्ज आहेत तेही गहाळ झालेले आहेत आणि पुरवठ्यावर मी कारवाई करण्यासाठी इसाडे येथील रेशन दुकानावर कारवाई करण्यासाठी यांना वारंवार अर्ज देऊनसुद्धा यांनी कारवाई केली नाही. या मागणीसाठी आम्ही शिरपूर तहसील कार्यालयात उपोषणाला बसलो आहोत. या ठिकाणी भोंगळ कारभार म्हटलं आणि काही चिरीमिरी दिली जाते असं म्हटलं, तर या कामासाठी तुम्ही कुणाला काही पैसे दिले? तिथं जे एजंट काम करताना त्यांना पैसे दिल्याशिवाय पुढचा कागद हलत नाही, याच्यासाठी आम्ही त्यांना पैसे देतो तेव्हाच काम होतं. तुम्ही दिलेत का? हो. किती दिले? 200 रुपये.